नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। पुन्हा एक महत्त्वपूर्ण बिझनेस आयडिया तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। जबरदस्त बिझनेस आहे। तुम्ही बघितलं असेल इथे चार्टमध्ये पण तुम्हाला दिसून जाईल, मागच्या काही वर्षामध्ये ज्या यूज कार आहे म्हणजे सेकंड हँड कार आहे त्यांचा सेल जो आहे तो नवीन कारपेक्षा वाढला आहे। याची भरपूर सारे कारण आहे। जसं की नवीन कार घ्यायला गेलं तर त्याची अवेलेबिलिटी नसते, कारण की ते सेमी कंडक्टर शॉर्ट आहे, त्याच्यामुळे 8 ते 9 महिन्यांची वेटिंग आहे कुठलीही तुम्ही गाडी घ्या। त्याच्यानंतर आता पेट्रोल डिझेल कमी होऊन आता ईव्हीचा गाड्या येणार आहेत, त्यामुळे लोक नवीन गाड्या घेणंसुद्धा टाळत आहेत। त्याच्यानंतर तुम्ही बघायला गेलं तर भरपूर सारे म्हणजे महाग पण खूप पडतात, जसं की 15 लाखांची कार आहे पण गव्हर्नमेंट टॅक्स, मग महाराष्ट्र सरकारचा टॅक्स, त्याच्यानंतर फास्ट टॅग वगैरे असं करता करता 4 ते 5 लाख आपल्याला एक्स्ट्रा द्यावे लागतात टॅक्सच्या स्वरूपात। त्यामुळे जी आहे नवीन गाडी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला महागमध्ये पडते, त्यामुळे जे सेकंड हँड कार आहे त्यांचं मार्केट फार मोठ्या प्रमाणात ग्रोथ होते। तर याच रिलेटेड हा बिझनेस आहे। तुम्हाला इथे सगळं दिसून जाईल, महाराष्ट्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात सेकंड हँड कारची मागणी आहे। तुम्ही जर बघितलं असेल अनेक लोक आहे, म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याकडे एखादी तरी कार पाहिजे, त्यामुळे जे आहे कार घेण्याकडे लोकांचा कल आहेच, पण नवीनपेक्षा सेकंड हँड कारकडे जास्त आहे। तर त्याच रिलेटेड हा बिझनेस आहे, जसं की महिंद्रा फर्स्ट चॉईस झालं, त्याच्यानंतर ओला झालं, Car24 झालं, इथून तुम्ही काय करू शकता, जसं की नवी सारखीच आपल्याला गाडी मिळते, सगळं तिथे फायनान्स पण मिळतो, भरपूर सारे फायदे आहे, त्यामुळे जे आहे यांची फ्रँचायझी घेऊन आपण एक चांगला बिझनेस स्टार्ट करू शकतोय। तर महिंद्रा फर्स्ट चॉईस झालं किंवा मग Car24 झालं, यांची फ्रँचायझी कशी घ्यायची आणि बिझनेस कसा सुरू करायचा याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सो हेल्पफुल व्हिडिओ आहे, जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर नक्की तुम्ही याचा विचार करू शकणार आहात। यांच्या वेबसाईटवर जाऊन सगळं तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतोय, म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट लागतो, गाळा किती लागतो, कशाप्रकारे सुरू करू शकतोय, कुठे सुरू करू शकतोय, सगळी डिटेलमध्ये माहिती सांगतो, म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळणार आहे, किती फायदा होणार आहे, किती इन्कम होऊ शकते, सगळंच्या सगळं सांगतोय। त्यामुळे डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, पूर्ण बघा। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। अनेक बिझनेस आयडियावर व्हिडिओज बनवले, म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंटपासून, लो इन्व्हेस्टमेंटपासून, हाय इन्व्हेस्टमेंट सगळ्यांवर व्हिडिओ बनवले, नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये। तर मित्रांनो, महिंद्रा फर्स्ट चॉईस यांच्या वेबसाईटवर घेऊन आलो, बघा अशा प्रकारचे यांचे स्टोअर्स असतात जिथून आपण सेकंड हँड कार विकत घेऊ शकणार आहोत। तसंच Car24 झालं, यांचं पण आहे, ओलाचं पण आहे, भरपूर साऱ्या फ्रँचायझीज आहे, पण आज मी तुम्हाला खास करून महिंद्राबद्दल सांगणार आहे, कारण की फार मोठा ब्रँड आहे इंडियामध्ये, भरपूर सारे लोक याच्यावर ट्रस्ट करतात, त्यामुळे यांची जर फ्रँचायझी घेतोय तर आपल्याला ॲडव्हर्टिजमेंट करावं लागत नाही, कारण की हे ऑलरेडी ॲडव्हर्टिजमेंट करतात, सगळा सपोर्ट करतात। तर इथे बघा अशा प्रकारे आहे, यांच्या वेबसाईटवरून सुद्धा लोक कार सिलेक्ट करू शकतात, बुक करू शकतात, ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। आता इथे बघा आपल्याला महिंद्रा फर्स्ट चॉईस यांची जर फ्रँचायझी घ्यायची तर त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ते तुम्हाला समजून सांगतोय। जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर बघा अशा प्रकारचं स्टोअर तुमचं असणार आहे, म्हणजे अशा प्रकारचं तुम्ही स्टोअर सुरू करू शकणार आहात। याच्यामध्ये 4 प्रकार येतात, काहींमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, काहींमध्ये लो इन्व्हेस्टमेंट आहे। इथे बघा MFCW एक्सप्रेस स्टोअर, याच्यामध्ये सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंट आहे, तर याच्याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याआधी आपण बघून घेऊ एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय। तर तुमचं वय 21 असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात महिंद्रा फर्स्ट चॉईससाठी, ओके। त्याच्यानंतर तुमचं मॅक्झिमम वय 60 पाहिजे आहे, इथे बघा दिलं आहे 21 वय 65 वयपर्यंत तुम्ही लोन वगैरे करणार असाल तर तुम्ही करू शकणार आहात, ओके। आणि मिनिमम तुमचा एखादा बिझनेस पाहिजे, म्हणजे कुठल्या तरी बिझनेसमध्ये तुम्ही पाहिजे, एकदम फ्रेशर्स तुम्ही आहात, तुम्हाला कुठलाही बिझनेस हँडल करायचा काही एक्सपिरियन्स नाही आहे, तर तुम्हाला इथे मिळणं अवघड आहे, कारण की फार मोठा ब्रँड आहे आणि ते असं कोणाला पण देणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे तर तुमच्याकडे थोडाफार एक्सपिरियन्स पाहिजे 3-4 वर्षाचा एखादा बिझनेस चालवण्याचा, ओके। आणि तुमची ॲन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक इन्कम 6 लाख रुपयांपर्यंत आहे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। पण Car24 आहे, यांचं असं काही कंडिशन नाही आहे, हे एकदम सोपं आहे, तुम्ही इथे पण अप्लाय करू शकणार आहात, दोघांची माहिती सांगतोय, ओके। आता इथे बघा तुमचे जे पार्टनरशिप फॉर्म किंवा जे पण असेल त्याची पण इथे माहिती दिलेली आहे। आता नेमका फॉर्म कसा भरायचा, तर इथे बघा दिले अप्लाय ऑनलाईन, तर इथून तुम्ही अप्लाय ऑनलाईन करू शकणार आहात। यांचा फॉर्म आहे हा तुम्ही भरू शकणार आहात, आणि जेव्हा तुम्ही हे महिंद्रा फर्स्ट चॉईसचं शोरूम ओपन करतात तर तुम्हाला आणि तुम्ही जे पण लोक इथे ठेवणार आहात त्या सगळ्यांना इथे ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड केली जाते, कारण की काय यांचं नाव खराब नाही झालं पाहिजे, फ्रँचायझी देताना हे काय करता तुम्हाला पूर्ण ट्रेन करता, सो त्याचं पण तुम्हाला काही टेन्शन नाही आहे। इथे रीड मोरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवून इथे समजून जाईल यांची प्रोसेस कशी आहे, कशाप्रकारे सेल करतात, एम्प्लॉईनी कशाप्रकारे लोकांशी वागायचं, जेणेकरून काय होतं यांची ग्रोथ होते, म्हणजे तुमचा जर सेल वाढला तर यांचे पण फायदाच होणार आहे, कारण की हे यांचीच फ्रँचायझी, ओके।
आता फ्रेंचायझी कशी घ्यायची, तर इथे बघा भरपूर साऱ्या फ्रेंचायझीज आहेत. त्याआधी तुम्हाला काही छोटंसं गणित आहे ते पण समजून सांगतो. इथे बघा सगळी माहिती दिली आहे, म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं यूज कारचा जो आहे इथे बघा लाईकली टू बी $40 billion, म्हणजे 4100 crore ही जी व्हॅल्यू होणार आहे 25 पर्यंत, म्हणजे 2025 पर्यंत ज्या यूज कार आहे म्हणजे सेकंड हँड कार आहे त्यांचं मार्केट वाढणार आहे. त्यामुळे काय होतंय, अनेक जण हे जे या रिलेटेड फ्रेंचायझी बघतात. चायना झालं, इंडिया झालं, इंडियामध्ये पण फार मोठ्या प्रमाणात ग्रोथ होते. मी इथे बघा तुमच्यासाठी काही मॅप्स पण काढून ठेवले. इथे बघा सेकंड हँड कारच्या यांचं किती मोठ्या प्रमाणात मार्केट वाढत चाललंय, मी भरपूर सारा रिसर्च केला. इथे बघा 2008 ते 2009 बघा हे आकाशी जी आहे ते न्यू कार आहे, ग्रीन आहे ते यूज कार आहे. हे बघा 9 आणि 10 लोक काय करायचं, नवीन कार जास्ती घ्यायचं म्हणजे न्यू कार, सेकंड हँड कमी घ्यायची. पण 14-15 इथे बघा सेकंड हँड कारचं वाढलंय, 18-19 खूप वाढलं आणि आता 20-19 रेकॉर्ड माझ्याकडे नाही आहे. पण तुम्ही जर ते बघितलं तर नवीन कारच्या तुलनेमध्ये सेकंड हँड कार तिपटीने लोक घेत आहेत, त्याचं मार्केट वाढलेलं आहे. सो इथे एक चांगली इन्कम ऑपॉर्च्युनिटी आहे, त्याच्याबद्दलच तुम्हाला ही माहिती सांगतो आहे. या वेबसाईटवर सगळी माहिती दिली आहे, यांचे किती स्टोअर आहेत ते पण तुम्हाला दिसून जातील. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर हे बघा यांच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. इथे कशाप्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, त्यांचे किती स्टोअर आहे, 1000+ डीलर्स ऑलरेडी यांनी दिले आहे. आतासुद्धा हे अनेकांना फ्रेंचायझी देत आहेत. कशाप्रकारे आहे, काय आहे, त्याच्यानंतर ट्रस्टेड आहे, अनेक सारे ब्रँड्स तुम्ही ठेवू शकतात, महिंद्रासारखा मोठा ब्रँड आहे आणि इन्कम ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे, त्यामुळे नक्की तुम्ही याचा विचार करू शकता. मी फक्त माहिती देतो आहे, करायचं न करायचं किंवा तुम्हाला वाटतंय मी करू शकतो आहे, मला आवड आहे, एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, तुमच्या याच्या रिलेटेड आवड असेल, कार वगैरे तुम्ही ते, कारण की तुम्ही इंस्टाग्राम याच्यावरून त्याच्यावरून सुद्धा तुमचा सेल्स वाढवू शकणार आहात. ओके, आता हे जे ऑटोमार्ट असतं याचं बघा किती इन्व्हेस्टमेंट आहे, 2-4 crore आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण बोलत नाही आहे. हे जे श्रीमंत लोक आहे किंवा ज्यांना मोठा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी आहे. सुपर स्टोअर याची पण 3 crore व्हॅल्यू आहे, त्यामुळे हे पण सांगत नाही कारण की ते जागा जास्ती लागते आणि जास्त कार तुम्हाला ठेवावी लागतात. ओके, स्टॉक 45 दिवसाचा तुम्हाला करावा लागतो, त्याच्यानंतर हे पण आहे इथे 75 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. पण हे जे MFCW Express स्टोअर इथे तुम्ही अप्लाय करू शकणार, इथे बघा तुम्हाला 20% रिटर्न्स मिळतात. ओके, त्याच्यानंतर 24 लाख रुपये तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे जर का तुम्हाला हे स्टोअर घ्यायचं आहे. इथे बघा किती जागा पाहिजे, तर 500 square foot तुमची जागा आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. तर तुम्हाला महिंद्रा फर्स्ट चॉईसचं जर शोरूम करायचं आहे, सुरू करायचं आहे, तर तुम्ही 34 फ्रेंचायझी याच्यासाठी अप्लाय करू शकणार आहात. हे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे आणि त्यातल्या तर फक्त तुम्ही 8-1 car तुम्ही इथे सेलला ठेवू शकणार आहात पर मंथ तुम्हाला इथे करायचं आहे. बाकी फ्रेंचायझी कशी घ्यायची, काय घ्यायची, सगळी माहिती इथे दिलेली आहे. आणि मेन म्हणजे मोठा ब्रँड आहे, टीव्हीवर ॲड चालते, सोशल मीडियावर ॲड चालते, त्याच्यानंतर पूर्ण सपोर्ट देतो, 360 यांचे कॅम्पेन चालत असतात. ते बघा डिजिटल पार्टनर्स मोठे आहे, टीव्ही रेडिओ ॲड आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच कष्ट नाही. हे जे 8 car आहे महिन्याला तुम्हाला सेल करायचे आहे त्या तर इझिली होऊन जाणार आहे कारण की ब्रँड मोठा आहे. आणि सेकंड हँड जेव्हा कार लोक घेतात तेव्हा ते पण चांगली बघून घेतात कारण की सेकंड हँड कारमध्ये मोस्ट ऑफ काही ना काही खराबी असते. जेव्हा अशा एखाद्या ऑथोराईज स्टोअरमधनं तुम्ही घेतात तर तुमच्याकडे ते टेन्शन नसतं, नवीन कार घेतल्यासारखीच तुम्हाला सर्व्हिस मिळते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महिंद्रा असल्यामुळे महिंद्राचं फायनान्स आहे, डॉक्युमेंट आहे, लोन करायचं आहे, काही करायचं आहे, सगळं यांच्या स्टोअरमध्येच होतं, त्यामुळे लोक इथून जास्त मोठ्या प्रमाणात कार बाय करतात. तर इथूनही तुम्ही घेऊ शकतात, अशा प्रकारचं तुमचं स्टोअर असणार आहे. ओके, आणि ॲप्लिकेशन करायचं तर याचं बघा इथे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला इथून दिसून जाईल. इथे बघा डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करून इथे अप्लाय करू शकणार आहात. मग सगळ्यात आधी तुमचं इथे बघा नाव आणि प्लेस टाकून घ्यायचं आहे. इथे बघा नाव आणि प्लेस टाकल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे, सगळी माहिती टाकून घ्यायची, कुठे राहतात, दिनांक काय, कुठल्या जिल्ह्यातनं अप्लाय करताय, तुमचं नाव, ॲड्रेस, फोन नंबर, त्याच्यानंतर ही सगळी माहिती टाकून घ्यायची आहे आणि इथे हा फॉर्म भरून तुम्हाला यांना पाठवायचा आहे. ओके, तुम्ही यांना मेल पण करू शकणार आहात, त्यांच्या वेबसाईटवर सगळी माहिती दिलेली आहे. अप्लाय ऑनलाईन करून तुम्ही इथून अप्लाय ऑनलाईन सुद्धा करू शकणार आहात. इथे कार डिटेल्स हे सगळं टाकून तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. ओके, ही झाली याची फ्रेंचायझी महिंद्रा फर्स्ट चॉईसची. पण जर का तुम्हाला कार 24 घ्यायची आहे तर त्या मानाने ही स्वस्त आहे आणि एवढी झंझट नाही आहे, तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. इथे बघा याच्या वेबसाईटवर सगळी माहिती दिली आहे. आणि जर का तुम्हाला यांची फ्रेंचायझी द्यायची पण यांनी कॉस्ट सांगितली नाही आहे, म्हणजे पुण्यातनं अप्लाय करतात तर हे थोडे जास्ती पैसे घेतात, नाशिकमधनं करतात थोडे कमी घेतात, किंवा त्यापेक्षा छोट्याशा एखाद्या शहरातनं करतायत तर अजून कमी घेतात, हे डिपेंड करतं की तुमचा एरिया, तुमची सिटी Tier 1 आहे Tier 2 आहे, त्यानुसार हे चार्जेस घेत असतात. ओके, आता जर का कार 24 तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर इथे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, पिनकोड नंबर टाकून स्वतःची प्रॉपर्टी आहे की रेंटचं दुकान, म्हणजे जिथे तुम्ही शोरूम टाकणार आहे ते स्वतःचं आहे की रेंटचं आहे, हे इथे क्लिक करून तुम्हाला इथे रिक्वेस्ट कॉल बॅक करणार आहे.
मी यांचे सेल्स टीम, यांचे सेल्स व मार्केटिंगमधले जे लोक असतात ते तुम्हाला फोन करतात, मग माहिती विचारतात, तुम्ही इंटरेस्ट दाखवला होता तर मग कशाप्रकारे आहे काय, मग किती खर्च येणार काय येणार सगळी माहिती करतात. जर तुमचं ठरलं तर तुम्ही जो पण एरिया दिला आहे तिथे येऊन हे चेक करतात, ती जागा चेक करतात, त्यांना वाटली दिस इज अ बेस्ट अपॉर्च्युनिटी, मग ते तुम्हाला ही फ्रँचायझी देऊन टाकतात. ओके, यांना पण गरज आहे त्यामुळे नक्की तुम्ही हे ट्राय करू शकता. तर अशा प्रकारे अप्लाय करू शकणार, त्याचे फायदे काय, तर 70% आरओआय म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मिळणार आहे, आणि हे लो ऑपरेशन आहे आणि मेन म्हणजे मार्केटिंगमध्ये सुद्धा हे सपोर्ट करताय. तर दोन्ही फ्रँचायझी म्हणजे जसं की महिंद्रा फर्स्ट चॉईस आणि कार 24 यांच्याबद्दलही सांगितलं आहे, अशा भरपूर आहे, ओलाच्या पण आहे, त्याच्यानंतर ट्रू व्हॅल्यू पण आहे, त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती सांगू शकतोय. त्याच्यावरही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, लाईक करा, म्हणजे मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवू शकतोय. अशाच माहितीसाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अनेक साऱ्या बिझनेस आयडिया बनवल्या, याची लिंक तुम्हाला इथे दिसून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.